मागच्या 10 महिन्यापूर्वी आपल्या पतसंस्थेवर दरोडा पडला. त्यामध्ये आपले व्यवस्थापक स्वर्गीय राजेंद्र भोर यांचा दुर्दैव मृत्यू झाला, त्यांना मी अभिवादन करतो. ती घटना घडली नाही कुठं, थोडं त्याच्यातून आपण सावरत ह्या गोष्टीकडं करत आलो. त्याच्यामध्ये मध्ये माझं जरा थोडंसं एक ऑपरेशन झालं, त्या ऑपरेशनमध्ये माझे 2 महिने गेले, मला घरीच झोपून राहायला लागलं. ते कुठं होतं नाही तर आपले गणपतीमध्ये मॅनेजर त्याच्यामध्ये वारले, जे महादू फुलसुंदर म्हणून आमच्या वडिलांपासून, आमच्या आजोबांपासून आणि मी किंवा आमच्या आतनं असणारी मुलं त्यांच्यापर्यंत जवळजवळ सर्वांचंच त्यांनी सेवा दिली असे ते महादेव दगडू फुलसुंदर MD उर्फ त्यांना MD म्हणतात, त्यांचंही गणपतीमध्ये अचानक जाणं झालं. आणि ह्या गोष्टी घडत नाही कुठं तर नवरात्राचा एवढा सगळा आपण सेटअप लावला आणि आम्ही रात्रीचं या ठिकाणी सगळं काम केलं. 21 तारखेपासून आम्ही दिवसरात्र काम करत होतो. आमचे जे लेबर होते त्या लेबर लोकांनीसुद्धा दररोज 2-2.5 वाजेपर्यंत नाईट करायची, मी त्यांच्याबरोबर असायचो. आणि नवरात्राच्या आदल्या दिवशी रात्री हा सगळा सेटअप लावला आणि सेटअप लावल्यानंतर काही मटेरियल गोडाऊनवरून आणायचं होतं. तर ते मुलं म्हटले की आता आम्ही दमलो आहे खूप. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपण सकाळी आणू. पलीकडच्या बाजूने तुम्हाला 3 कळस दिसत असतील त्या त्या सेटअपला लावलेले आणि इकडच्या बाजूला एकच कळस दिसतो आहे. तर ते कळस आणायला जायचं तर मग ते म्हटले नाही आपण सकाळी गोडाऊनला जाऊ. 2:30-3 वाजले होते. मी त्यांना म्हटलं की नाही ठीक आहे झोपा. पण झोपताना सगळ्यांना म्हटलं की इथं आपण झोपा कारण रस्त्यावरती मटेरियल आहे. आणि ती मुलं सगळेजण या ठिकाणी झोपली. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की कोणीही गोडाऊनला जाऊन झोपू नका कारण इथं मटेरियल रस्त्यावरती आहे, तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. ते बिचारे नशिबाने या ठिकाणी झोपले. ते जर गोडाऊनमध्ये जर झोपले असते तर 100 फूट आतमध्ये गोडाऊन आहे आणि 100 फुटाच्या टोकावरती पोटमाळा तिथं गाद्या त्याच्यावर असतात, त्या गाद्यांवरती जाऊन ती मुलं झोपतात. आग गेटच्या बाजूने लागत गेली, त्या मुलांना बाहेर पण पडता नसतं आलं. मी माझं भाग्य समजतो की त्या मुलांना काही त्या ठिकाणी झालं नाही. घटना घडली किंवा त्याच्यामध्ये नुकसान झालं, 15-20 वर्षाची पुंजी असेल, आमच्या वडिलांपासून 50 वर्षापूर्वीची जे काही मटेरियल असेल सगळं त्याच्यात भस्मसात झालं. परंतु ते झालं तर आपण थोडंसं पाठीमागं रिवर्स त्याच्यामध्ये येऊ किंवा काही वर्ष प्रगती थांबेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काही त्या वस्तू घेता येतील, परंतु एखादी व्यक्ती गेली तर ती आपण भरून देऊ शकत नाही. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की ती घटना त्या ठिकाणी घडली नाही. आणि दुर्दैवानी ह्या ज्या गोष्टी घडत आल्यात ह्या आपल्याच बाबतीत का घडतात. आजचाही कार्यक्रम खरं तर हा या ठिकाणी होत असताना आज सकाळीच ती एक दुर्दैवी घटना त्याच्यामध्ये घडली. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्यावरतीच येतात, सगळ्याच अडचणी आपल्यावरतीच का हे पण काही कळत नाही. आणि याच्यामधनं मार्ग काढत असताना असं कधी कधी वाटतं की आता सगळं बंद करावं आणि आपलं कुटुंब आणि आपलं घर एवढ्याच गोष्टी पाहावं, कारण खूप त्रास होतो आहे, खूप अडचणी आयुष्यामध्ये येतात आहे. आणि ह्या होत असताना म्हणजे त्रासच रोज आहे सगळ्या गोष्टीचा. त्याच्यामधनं चांगलं काम करत असताना तुम्हाला माहिती आहे पाठीमागं लोक कोण काय बोलतात, कसं काय बोलतात. म्हणजे मला बऱ्याच वेळा म्हटलं जातं की तू काय सोन्याचा कळस जरी गावावरती त्या ठिकाणी केला किंवा फार सोन्याचे जरी घर तिथं बांधून दिली तरी कधी सगळी लोक 100% तुला चांगलं म्हणणार नाही, हे मला खात्री आहे. परंतु जे काम चांगलं होतं आहे, ज्या गोष्टी होतात त्याच्याबरोबर तरी आपण राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. असं कधी कधी वाटतं की आता सगळं सोडावं आणि आपलं घरी राहावं अशी परिस्थिती खरं तर आलेली आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.